कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नांदगावमध्ये कोरोना जनजागृतीसाठी नांदगावचे प्रशासन अधिकारी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क लावण्याचे तसेच सामाजिक अंतर पाळण्याचं आवाहन केलं. आता आम्ही सर्व अधिकारी मिळून शहरात रस्त्यावर उतरून कोरोनाविषयी पुन्हा एकदा धोका निर्माण झाल्यामुळे लोकांची जनजागृती करतोय. आणि तुम्ही मास्क शिवाय फिरू नये, अंतर पाळावे, गर्दी करू नये. सगळे लोक विसरून गेल्याबद्दल तरी जास्त पाळलेले बंधन. त्यामुळे पुन्हा आम्ही एकदा संयुक्त मोहीम राबवू, कोरोना कमी होईल कसं, धोका कमी होईल कसं यावेळी प्रयत्न करा. नांदगावचे तहसीलदार उदय कुलकर्णी, नांदगाव नगरपालिका मुख्याधिकारी पंकज गोसावी, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर रोहन बोरसे यांच्यासह कर्मचारी वर्ग यांनी नांदगाव शहरात कोरोना जनजागृती फेरी काढली. सद्यस्थितीमध्ये नांदगाव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर इथे रुग्ण भरती होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तसंच एकंदरीत स्वॅब टेस्टिंगमध्ये सुद्धा रुग्णांचं प्रमाण वाढतं दिसतं आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी दक्षता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष करून मास्कचा वापर करणं आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आहे, या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सद्यस्थितीमध्ये नवीन स्ट्रेनचे सुद्धा 5 रुग्ण महाराष्ट्रात आढळलेले आहेत. त्या अनुषंगाने जर हा नवीन स्ट्रेन जो आहे हा सुपर स्प्रेडर आहे, त्यामुळे नागरिकांनी आताच दक्षता घेणं गरजेचं आहे, जेणेकरून लॉकडाऊन आपल्याला टाळता येईल. यावेळी शहरातील व्यावसायिकांना नागरिकांना कोरोनाच्या बाबत नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचंही सांगण्यात आलंय. तहसील प्रशासनाच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झालेत, शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करणं सुरू केलं आहे. त्यातच मास्क वापरणं, सामाजिक अंतर पाळणं याबद्दल नागरिकांची अनास्था दिसून येते, त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी आम्ही तालुका प्रशासनाच्या वतीने मास्कबाबत, सामाजिक अंतराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज मोहीम राबवतो. News15 मराठीसाठी कॅमेरामन शंकर विस्पुतेसह सचिन बैरागी, नांदगाव, नाशिक.